आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत चालवून चर्चा व सहमतीच्या मार्गाने विधायक कामकाज चालवावे असे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज विरोधी पक्षनेत्यांना केले. सरकारच्या विधायक कामकाजाला विरोधकांची नियमित साथ मिळते, मात्र विसंगत व जनतेसाठी नुकसानकारक अजेंडा रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारने केला तर विरोधक अजिबात ते सहन करणार नाहीत असे संकेत विरोधकांकडून देण्यात आले. एकूणच पावसाळी अधिवेशन वादळी ठरवण्याची चाहूल लागली आहे. येत्या 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या व किमान 18 बैठकांचे 108 तास कामकाज चालणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा सभापतींनी विविध पक्षनेत्यांची बैठक बोलावली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल आदी उपस्थित होते. बैठकांचे सत्र चालूच राहणार असून उद्या दिनांक 17 जुलै पंतप्रधानांच्या उपस्थितीत आणखीन एक सर्वपक्षीय बैठक व राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक चांगलीच रंगदार ठरणार हे स्पष्ट आहे. विरोधकांनी अग्निपथ योजना, बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास संस्थांना दुरुपयोगासह विविध मुद्द्यांवरून सरकारविरुद्ध विलक्षण आक्रमक धोरण ठेवण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडीने चौकशी केलेला काँग्रेसचा तिळपापड झाल्याने तो पक्ष अजूनही कोपभवनात आहे.